लष्करी बंधूंनो नमस्कार. मी अमोल पाटील पाटील बायोटेकच्या वतीने आपणाशी हितगुज करण्याचा हा छोटासा प्रयत्न. शेतकरी बंधूंनो, पूर्व मशागतीची लगभग सगळीकडे सुरू झालेली आहे. शेताची नांगरणी वखरणी करणे, केरकचरा वेचणे इत्यादी अनेक कामं शेतकऱ्यांची सुरू झालेली आहे. सगळ्यात आधी तुम्हाला खरीप हंगामाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की मान्सून यावेळेस अतिशय वेळेवर महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे. साधारणतः 10 जून ते 15 जून पर्यंत जवळपास बऱ्यापैकी महाराष्ट्र मान्सूनने कव्हर केलेला असेल अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, आजपासून पाटील बायोटेकच्या वतीने 11 भागांमध्ये मी आपणाशी कापसाचं लागवडीपासून ते वेचणीपर्यंतचं तंत्रज्ञान मोजक्या शब्दामध्ये आणि थोड्या वेळामध्ये तुमच्या पुढे मांडणार आहे. त्याची आजची ही पहिली सुरुवात. सगळ्यात महत्वाचं जर कापूस उत्पादनामध्ये यशस्वी होण्यासाठी जर महत्वाचा टप्पा जर कुठला असेल तो म्हणजे उच्च प्रतीच्या वाणाची निवड, बियाण्याची निवड. मित्रांनो, बाजारामध्ये सध्या शेकडो वाण उपलब्ध आहेत आणि ती सगळी वाण चांगली आहेतच, परंतु गेल्या 10-15 वर्षांमध्ये पाटील बायोटेक कडनं शेतकरी बांधवांनी अशी मागणी केली होती की पाटील बायोटेकनेच आम्हाला चांगल्या प्रकारची जर बियाण्याची जोड दिली तर पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामध्ये त्या बियाण्याचा वापर करून आम्ही कापसामध्ये चांगलं उत्पादन घेऊ शकतो. हाच विचार डोक्यामध्ये ठेवून आम्ही ह्या वर्षी 2 वाणांची बाजारामध्ये उपलब्ध आम्ही 2 वाण करून दिलेले. अतिशय महत्वाची ही 2 वाण आहेत. त्यामधलं पहिलं वाण नमस्ते, जे कोरडवाहू शेतीसाठी शेतकऱ्याला अतिशय फायदेशीर ठरेल, ज्यामध्ये मध्यम हलक्या जमिनीमध्ये जरी आपण ह्या वाणाची लागण केली तरी आपल्याला कमी पाण्यामध्ये एक चांगलं उत्पादन ह्या वाणापासून मिळू शकेल. सगळ्यात महत्वाचं जर कुठलं वाण असेल तर ते वाण म्हणजे चाणक्य वाण. मित्रांनो, ह्या वाणाची वैशिष्ट्ये अतिशय महत्वाची आहे तुमच्या पुढे सांगणं. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य जर ह्या वाणाचं असेल ते की असं की हे मध्यम ते भारी जमिनीमध्ये येणारं वाण आहे. दुसरी गोष्ट, हे कमी दिवसामध्ये सुद्धा शेतकऱ्याला उत्पादन चांगलं उत्पादन देतं. आणि जर नंतरचे मान्सून किंवा पाणी देण्याची व्यवस्था किंवा ओलिताची व्यवस्था जर शेतकऱ्याकडे असेल तर नंतरचं ज्याला आपण फळदड म्हणतो त्यामध्ये सुद्धा चांगलं उत्पादन देण्याची क्षमता या वाणामध्ये आहे. तिसरं अतिशय महत्वाचं या वाणाचं वैशिष्ट्य असं की खालचं बोंड म्हणजे जमिनी लगत असलेलं बोंड, झाडाच्या टोकावर येणारं बोंड, शेंड्यावर येणारं बोंड, याचं वजन सगळं दोन्हींचं वजन हे 4.5 ग्राम, 4 ग्राम किंवा 5 ग्राम पर्यंत आहे. सरासरी 4.5 ग्राम पर्यंत मिळतं. आणि तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट की ह्या जातीला जमिनीपासून येणाऱ्या ज्या काही फळ फांद्या आहेत ह्यांची संख्या जवळपास 4 ते 6 आहे आणि प्रत्येक फांदीला सरासरी 15 ते 20 बोंड हे येतात. मेन एक फांदी आणि 4 फळफांद्या म्हणजे 5 फांद्यांना सरासरी 15-20 बोंड जरी लागली तरी प्रति झाड 100 बोंड देण्याची क्षमता ह्या वाणाची आहे. आणि तेवढीच ताकद फळदड मध्ये किंवा रिफ्लॅश मध्ये या व्हरायटी पासून आपल्याला मिळू शकते. हे अतिशय उच्च तंत्रज्ञानाने बनवलेलं, पाटील बायोटेकच्या संशोधनाने हे बनवलेलं हे वाण आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी आम्ही देत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या वर्षी आम्ही फक्त 30,000 पॅकेट्स फक्त देणार आहोत. आणि जवळपास मराठवाडा, खान्देश, विदर्भ या तिन्ही रिजनमध्ये ही पॅकेट्स आम्ही पोहोचवलेले आहेत. तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती असेल की आपल्या जवळच्या वितरकाकडे जाऊन, तालुका लेवल असो, जिल्हा लेवल असो किंवा ग्रामीण भाग असो, आपल्या वितरकाकडे जाऊन आपण चाणक्य ह्या वाणाची मागणी जरूर करावी. अतिशय मोजकी ही पॅकेट्स आम्ही दिलेली आहेत. आणि आपल्याकडे 2 एकर 5 एकर क्षेत्र असेल त्यापैकी 1 ते 2 एकरवर ह्या वाणाची आपण लागवड करावी. पुढच्या भागामध्ये आपण लागवडीचं अंतर आणि लागवडीचं व्यवस्थापन याविषयी नक्कीच सगळी माहिती बघू. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि चाणक्य महाराज.